हेडलाईन्स चे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। अमरावती लोकसभा भाजप लढवणार, जो उमेदवार असेल तो भाजपच्या कमळ चिन्हावरच लढणार, देवेंद्र फडणवीस यांची माहिती। घराणेशाही विरोधामध्ये लढतोय, विजय शिवतारे बारामती लोकसभा लढण्यावर ठाम, तर शिवतारेंकडून अनंतराव थोपटेंना पवार विरोधाची आठवण। आम्ही आरेला कार्य करू शकतो मात्र महायुतीचं वातावरण खराब करायचं नाही, विजय शिवतारेंच्या भूमिकेवर अजित पवारांचं वक्तव्य। बारामतीमध्ये युगेंद्र पवारांना अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून घेराव, युगेंद्र पवारांनी अजित पवारांची बदनामी केल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप। अमोल कोल्हेंना दिल्लीवारी करावी लागत नाही का, दिल्ली पाकिस्तानमध्ये आहे का, कोल्हेंच्या टीकेला उपमुख्यमंत्री अजित पवारांचं प्रत्युत्तर। हर्षवर्धन पाटलांची पुन्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत बैठक होणार, सूत्रांची माहिती। तर कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यासाठी फडणवीस इंदापूरमध्ये मेळावा घेणार। माढा आणि निंबाळकरांना पाडा असं आम्ही ठरवलंय, तुम्ही लवकर निर्णय घ्या, ग्रामस्थांचं धैर्यशील मोहितेंना आवाहन। तर धैर्यशील मोहितेंनी तुतारी चिन्हावर निवडणूक लढवावी, ग्रामस्थांची मागणी। छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटलं, आज सुरतवाले छत्रपतींचं महाराष्ट्र लुटत आहेत, उद्धव ठाकरेंची नाव न घेता मोदी शहांवर टीका। मोदी नाही औरंगजेब म्हणा, राऊतांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा, तर संजय राऊत कोण, फडणवीसांचा राऊतांच्या टीकेवर खोचक सवाल। भूषण गगराणी यांची मुंबई महापालिका आयुक्तपदी नियुक्ती, तर कैलास शिंदे यांची नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती। सौरभ राव यांची ठाणे महानगरपालिका आयुक्तपदी नियुक्ती, अभिजित बांगर यांच्या बदलीनंतर सौरभ राव यांची नियुक्ती। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये राजकीय हालचालींना वेग, माजी खासदार पप्पू यादव यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन, पप्पू यादव काँग्रेसचे उमेदवार असण्याची शक्यता। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।